नमस्कार मी आकाश जाधव संचालक संकल्प एज्युकेशन औरंगाबाद सर्वप्रथम व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी सतीश सरांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी हा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मेसेज जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला संधी दिलेली आहे तर तुम्ही सगळेजणं सध्याला एम पी एस सीची किंवा सरळ सेवेची किंवा इतर कोणत्या एक्झामची तयारी करत आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचं दहावी झालेलं दा आहे सध्या यावर्षी निवडणुकीमुळे म्हणा किंवा केंद्र शासन जे ते थोडंसं सध्याला मिशन मोडमध्ये आलेलं आहे त्यांनी वेगळ्या वेगळ्या जागा काढलेल्या आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा सिलेबस बदललेला आहे जो सध्या बद, बदल सिलेबस नाही बदलला पण त्याचा एक्झामची पॅटर्न बदललेला आहे एक्झाम घेण्याची पद्धत बदललेली आहे आणि जी सध्याला एम पी एस सीच्या आणि सरळ सेवेच्या एक्झाम एक्झामला पूरक बनवलेली आहे त्यांच्या फायद्याची बनवलेली आहे पण खूप वेळेस असं होतं की ह्या एक्झामबद्दलची माहिती आपल्यापर्यंत तितक्या व्यवस्थितपणे पोहोचत नाही आता ती माहिती किंवा त्याबद्दल माहितीसुद्धा मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवायची आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी एक्झाम आहे सध्या आलेली स्टाफ सिलेक्शनची एम टी एस त्याबद्दल काही महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची बघा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झामचा तो सिलेबस तोच असतो तेच अंकगणित तेच बुद्धिमत्ता तीच इंग्रजी आणि तेच सामान्य आणि हाच एक्झामचा सिलेबस आहे ही स्टाफ सिलेक्शनची एक्झाम ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षेला एस एस सी सी जी एल असं म्हणतात कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल ज्यांचं बारावी किंवा डिप्लोमा झालेलं आहे त्यांना एस एस सीची सी एच एस एल म्हणतात कंबाईंड हायर सेकंडरी लेवल एक्झाम आणि जे दहावी पास आहेत अशांसाठी एस एस सी एम टी एस अर्थात मल्टीटास्किंग स्टाफ म्हणतात याची एज लिमिट अठरा ते पंचवीस काही पोस्टची सत्तावीस आहे यांची अठरा ते सत्तावीस आणि ह्यांची जी पो एज लिमिट आहे ती अठरा ते तीस अशी एज लिमिट असते ओबीसी विद्यार्थ्यांना तीन वर्षे एक्स्ट्रा आणि एस सी एस टी विद्यार्थ्यांना पाच वर्षे एक्स्ट्रा अशा पद्धतीनं या परीक्षांची एज लिमिट असते आतापर्यंत या परीक्षांना टोटल जे ॲप्लिकेशन्स असायचे ते महाराष्ट्रातून खूप कमी होते यावर्षी सी जी एल एक्झामला ॲप्लिकेशन वाढले आणि त्यामुळे निकालामध्ये खूप एक पॉझिटिव्ह चेंज आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण हे सी जी एलच्या एक्झामला आतापर्यंत जागा असायच्या एका ॲडमधून आठ ते नऊ हजार जागा असायच्या यावर्षी त्या जागा आठ ते नऊ हजाराच्या तब्बल सदोतीस हजार जागा केलेल्या आहेत हे शासकीय आकडे आहेत सगळे तर सदोतीस हजार जागा ह्या ॲडमधून केलेल्या आहेत हे एम टी एसला अडीच तीन चार हजार वेकन्सीज असायच्या यावर्षी साडेबारा हजार वेकन्सीज आहेत आणि सी एच चीज़ एस एलची ॲडवर्टिजमेंट पुढच्या काही दिवसामध्ये येणार आहे तर त्यामध्ये सुद्धा दुप्पट तिप्पट वेकन्सीज ज्या आहेत त्या वाढतील तर त्यामुळं वेकन्सीजमध्ये यावर्षी चार चार पट वेकन्सीज या सगळ्या वाढलेल्या आहेत बरं ह्या परीक्षांचा एस एस सी एम टी सारख्या परीक्षांचा सा, महाराष्ट्राचा सा वेगळा कोटा आहे ह्याच्यासोबत अजून एक एक्झाम आलेली आहे इंटेलिजन्स ब्युरोची त्यासुद्धमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा कोटा आहे ह्या एक्झामच्या ॲप्लिकेशनची फीस फ्री आहे किंवा खूप कमी आहे ऑल कॅटेगरीच्या मुली ज्या आहेत सगळ्या कॅटेगरीच्या मुली तुम्हा लोकांना हे ॲप्लिकेशन फ्री आहे आणि मुलांमध्ये एस सी एस टी फिजिकली चॅलेंज फ्री आहे आणि जेनरल आणि ओबीसीच्या मुलांना फक्त शंभर रुपये फीस आहे एक्झामचे सेंटर अक्रॉस महाराष्ट्रा सगळीकडे आहेत तर त्यामुळं ह्या एक्झामची आता सध्याला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एम टी एससाठी ज्या साडेबारा हजार जागा आलेल्या आहेत आणि सोबत इंटेलिजन्स ब्युरोची जी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये सोळाशे जागा आहेत तर दोन्ही एक्झामची ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती सतरा फेब्रुवारी आहे त्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या वेबसाईट खूप स्लो सुरू आहे तर त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एस एस सीच्या वेबसाईटला किंवा आय बीच्या वेबसाईटला अप्लाय करत असताना रात्री बारा किंवा एक वाजेपासून ते सकाळी सहा सात वाजेपर्यंत ह्या वेळेमध्ये अप्लाय केलं तर तुमचं ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट होईल बाकी वेळेमध्ये सुद्धा होईल पण बाकी वेळेमध्ये नेट ट्रॅफिक जास्त असल्यामुळं ॲप्लिकेशनला वेळ लागतो तर जागा जास्त निघाल्या आहेत आणि अजून एक महत्त्वाचं कारण ते तुम्हाला जे मला सांगायचं आहे ह्या सगळ्या एक्झाममध्ये आता एम टी एसच्या एक्झामला जर आपण बघितलं तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये गणित आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आहे आणि सामान्य ज्ञान आहे आता ह्यापैकी सगळ्यात जास्त भीती मराठी विद्यार्थ्यांना किंवा मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यांना जे येते हे गणिताचा बेस कमी असल्या ग बेस थोडासा वीक असल्यामुळं त्यांना त्याची वाटते पण ह्या एक्झाममध्ये एस एस सी एम टी एसच्या हे गणित आणि बुद्धिमत्ता हे फक्त क्वालिफाईंग आहे जे काही फायनल सिलेक्शन आहे हे फक्त इंग्रजी आणि सामान्य ज्ञान ह्या विषयांवर होणार आहे आता या दोन विषयावर जर सिलेक्शन झालं तर खूप सारे टेक्निकल ग्रॅज्युएट्स जे तुमच्या कॉ कॉम्पिटिशनमध्ये येतात ह्या लोकांचं हे दोन विषय चांगले असतात हे दोन विषय वीक असतात तर अशा वेळेच्यामध्ये जेव्हा मरा आपल्या एम पी एस सी करणाऱ्या किंवा सरळसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली संधी कारण की फायनल सिलेक्शनसाठी या दोनच विषयांचे मार्क्स जे आहेत ते ग्रहित धडले जाणार आहेत आता एक मोठा बदल असल्यामुळं जो की तेवढ्या इझिली एम पी एस सी करणाऱ्या मुलांपर्यंत पोहोचत नाही तर बाकी पुढे होईल -जस्त ते होईल काही लोकांतरी सर सामान्य नाही ठीक आहे पण इंग्रजीचं कसं बघा या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामवर आतापर्यंत पगडा जास्तीत जास्त उत्तर भारतातल्या मुलांचा होता पण आता गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं वेटेज काढल्यामुळं किंवा के कमी केल्यामुळं त्याचं वेटेज शून्य केल्यामुळं फक्त क्वालिफाईंग केल्यामुळं आता सध्याला इंग्रजीने सामान्य ज्ञानावर डिपेंडन्सी जास्त वाढली आणि आपली जी इंग्लिश आहे ती त्यांच्यापेक्षा किंवा आपल्या मुलांची एक ॲव्हरेज जी इंग्लिश आहे ती तिथल्या मुलांपेक्षा त्यातल्या त्यात बरी आहे आपण जसं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत येतो तसं इंग्रजीची लेवल जी ती वाढत जाते तर त्यामुळं वरून खालपर्यंत येताना इंग्लिशची लेवल चांगली होऊ जाते तर तिसऱ्यापेक्षा आपल्या पोरांची इंग्लिश चांगली आहे एक चांगली संधी ही एक्झामच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम टी सी एस घेते त्यामुळे एकदम ट्रान्सपरंट होते एक्झामची आन्सर की येते तुम्हाला तुमचे मार्क्स पाहता येतात जास्त शिफ्टमध्ये एक्झाम होत असल्यामुळे एखादी शिफ्ट अवघड जरी आली तरी पण नॉर्मलायझेशन होतं आणि त्या एकाच परीक्षेच्या बेसिसवर तुम्हाला फायनल नोकरी जी आहे ती केंद्र शासनाची मिळते तर एक चांगली संधी विद्यार्थ्यांना आहे माझं असं म्हणणं आहे की सिलेक्शन खूप दूरची गोष्ट आहे सध्या आपलं पहिलं काम आहे अप्लाय करा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्यामध्ये थोडंसं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे वेबसाईटवरची ट्रॅफिक सध्या वाढलेली आहे त्यामुळं जास्तीत जास्त मराठी मुलांना जर दिवसाच्या वेळेमध्ये अप्लाय करता येत नसेल तर डब्ल्यू 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 डॉट एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटवर आणि आय बीसाठी डब्ल्यू 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 डॉट एम एच ए मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करता येईल किंवा तुम्ही इतरही ज्या एन एम सारख्या वेबसाईट पाहतात त्या वेबसाईटून तुम्हाला डायरेक्ट लिंकसुद्धा मिळून जाईल जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इतर विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज पोचवा त्या पाठीमागचं कारण एक आहे की यातलं सिलेक्शन खूप सोपं आहे आणि तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा नाही आहे पण चला मी असं ऐकलं आहे की केंद्राचे जितक्या काही एक्झाम्स होतात त्या एक्झाम सगळ्या इंग्रजीमधून किंवा हिंदीतून होतात हाही एक आहे यावर्षीपासून एस एस सीच्या ही जी एम टी एसची परीक्षा आहे ही मराठीतून सुद्धा होणार आहे तर प्रश्न तुम्हाला इंग्रजीशिवाय मराठीतून सुद्धा दिसेल दुसरं म्हणजे ह्या एक्झाममध्ये फायनल सिलेक्शन हे फक्त सामान्य ज्ञान आणि इंग्रजीच्या मार्कांवर फायनल सिलेक्शन असेल तर तो, तो एक तुम्हाला चांगला फायदा आहे आणि जी काही तयारी तुम्ही पोलीस भरतीसाठी सरळ सेवेसाठी एम पी एस सीसाठी करतायत त्याच बेसिसवर हे फायनल सिलेक्शन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये राज्य शासनाचा समजा ग्रुप सी किंवा ग्रुप डीचा जॉब आणि केंद्र शासनाचा गुरबडी किंवा ग्रुप सी किंवा ग्रुपबीडीचा जॉब यातही जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळं केंद्र शासनाची एकदम चोवीस कॅरेट नोकरी जी आहे ती त्या माध्यमातून तुम्हाला मिळते तर एक चांगली संधी आपल्या मराठी विद्यार्थ्यांना आहे ह्या शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही माझी अपेक्षा असे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एक्झामला अप्लाय करावं त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज तुम्हाला पोचवायचा आहे धन्यवाद